मुख्य निवडणूक आयुक्त हा भारतीय निवडणूक आयोगाचा अध्यक्ष असतो आणि देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपणे निवडणूक कार्यक्रम घेण्यास जबाबदार असतो. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष, यापैकी जे पहिले असेल तो असतो. मुख्य निवडणूक आयुक्तांचा पगार हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बरोबरीने असतो. मुख्य निवडणूक आयुक्तांना संसदेद्वारे महाभियोग चालवून कार्यकाळ संपायच्या अगोदर पदावरून हटवता येते. भारतीय निवडणूक आयोगांच्या आजपर्यंत झालेल्या सर्व मुख्य निवडणूक आयुक्तांची नावे आणि त्यांचा कार्यकाळ पाहूयात. सुकुमार सेन 21 मार्च 1950 ते 19 डिसेंबर 1958. कल्याण वैद्यनाथन सुंदरम 20 डिसेंबर 1958 ते 30 सप्टेंबर 1967. एस पी सेन वर्मा 1 ऑक्टोबर 1967 ते 30 सप्टेंबर 1972. महाराज डॉक्टर नागेंद्र सिंग 1 ऑक्टोबर 1972 ते 6 फेब्रुवारी 1973. टी स्वामीनाथन 7 फेब्रुवारी 1973 ते 17 जून 1977. एस एल शकदर 18 जून 1977 ते 17 जून 1982. रामकृष्ण त्रिवेदी 18 जून 1982 ते 31 डिसेंबर 1985. आर व्ही एस पेरी शास्त्री 1 जानेवारी 1986 ते 25 नोव्हेंबर 1990. श्रीमती व्ही एस रमादेवी 26 नोव्हेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1990. टी एस सेशन 12 डिसेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1996. एम एस गिल 12 डिसेंबर 1996 ते 13 जून 2001. जेम्स मायकल लिंगडो 14 जून 2001 ते 7 फेब्रुवारी 2004. टी एस कृष्णमूर्ती 8 फेब्रुवारी 2004 ते 15 मे 2005. बीज बिहारी टंडन 16 मे 2005 ते 18 जून 2006. एन गोपाल स्वामी 29 जून 2006 ते 19 एप्रिल 2009. नवीन चावला 20 एप्रिल 2009 ते 29 जुलै 2010. शाबुद्दीन याकूब कुरेशी 30 जुलै 2010 ते 10 जून 2012. वीरावल्ली सुंदरम संपत 11 जून 2012 ते 15 जानेवारी 2015. हरिशंकर ब्रह्मा 16 जानेवारी 2015 ते 19 एप्रिल 2015. नसीम जैदी 19 एप्रिल 2015 ते 6 जुलै 2017. अचल कुमार ज्योती 6 जुलै 2017 ते 22 जानेवारी 2018. ओम प्रकाश रावत 23 जानेवारी 2018 ते 1 डिसेंबर 2018. सुनील अरोरा 2 डिसेंबर 2018 पासून या पदावरती कार्यरत आहेत. मित्रांनो, महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री पाहण्यासाठी हा व्हिडिओ आणि भारताचे सर्व पंतप्रधान पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा.